हॅलो फ्रेंड्स, मी सीमा. आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल सीमाज रेसिपीमध्ये. आज मी आपल्याला काही ट्रिक्ससोबत मऊ आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते सांगणार आहे. त्यासाठी बघा, मी बेसन घेतले. हे मी 1/4 कप बेसन घेतले, बघा, म्हणजे 1 कप घेतले आणि हे 1/2 कप घेतले, म्हणजे असं 1/4 कप बेसन घेतले. तर आधी आपण एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये हे बेसन पीठ गाळून घेऊया. गाळल्याने आपल्या ढोकळ्यामध्ये काही गाठी वगैरे येत नाही. तर फ्रेंड, हे बेसन मी गाळून घेतले, बघा. आता ही बाजूला ठेवूया. आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण या बेसनात घालण्यासाठी मिक्सर बनवूया. हे बघा, 2 चमचे साखर घ्यायची आहे. हे बघा, हा 1 चमचा झाला आणि हा दुसरा. 2 टेबलस्पून घेतली, बघा फ्रेंड, मी टेबलस्पून घेतली ही. त्यात आता आपण मीठ टाकायचे, 1/2 टीस्पूनच टाकायचं आहे. 1/2 टीस्पून हिंग टाकायचं आहे. हिंग आहे हा. आणि 1 टीस्पून आपल्याला सॅट्रिक ॲसिड घ्यायचं आहे, म्हणजे लिंबूसत्व. जर हे लिंबूसत्व तुमच्याजवळ नसेल तर 2 टीस्पून तुम्हाला लिंबाचा रस घेतला तरी चालेल. आपल्या ढोकळ्याला आंबटपणा आला पाहिजे म्हणून आपण हे वापरतो. तर हे मी 1 टीस्पून सॅट्रिक ॲसिड घेतलं आहे, माझ्याजवळ उपलब्ध आहे, त्यामुळे याला आपण लिंबूसत्व म्हणतो. बघा, हे टाकूया. आणि फ्रेंड, यात 1 चमचा तेल टाकूया, कारण की आपला ढोकळा हा घशात अडकणार नाही, कोरडा बनणार नाही, त्यामुळे आपण 1 चमचा यात तेल पण टाकायचं आहे. बघा, 1 टेबलस्पून टाकलंय मी. आणि आता 1/2 कप पाणी टाकायचं आहे. हा 1/2 कपच पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे. बघा, तर बघा फ्रेंड, झालंय आपलं मिक्सर तयार. हे बघा, हे अशा प्रकारे दिसतंय. हे आपण आता त्यात ॲड करणार आहोत बेसन. तर फ्रेंड, बेसन घेतलंय आपण. आता यात फक्त 1/2 चमचा हळद टाकायची आहे. हे बघा, एकदम कमी प्रमाणात टाकायची, कारण जास्त टाकली तर याला झाल्यावर ते लाल स्पॉट येतात, त्यामुळे आपण कमीच टाकायची. आता यात आपण हे सगळं मिक्सर केलेलं आपण त्यात टाकूया. एका डायरेक्शननेच हे असं मिक्स करून घेऊया. बघा, आता यात आपण 1/2 कप पाणी पण टाकूया. आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया. बघा, हे फ्रेंड एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा, फेटायचं आहे त्याला, एकाच याच्याने करायचं, असं फिरवायचं नाही आहे. आपल्याला एकाच बाजूने हे फिरवायचं आहे आणि हे 5 ते 6 मिनटं फेटून घ्यायचं आहे. त्याने आपला छान ढोकळा मऊ होतो. ढोकळा सॉफ्ट खाण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. यात तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर 1-2 चमचे टाकू शकता. थोडं टाकलंय, लागलं तर टाकायचं आहे, नाहीतर गरज नाही. बघा फ्रेंड, हे 5 ते 6 मिनिटं मी फेटून घेतलंय. हे बघा, याची कशी थिकनेस असं झालंय. आता आपण याला 15 मिनिटं झाकून ठेवूया आणि बाजूला ठेवूया. तर फ्रेंड, आपल्या ढोकळ्याचं पीठ भिजेपर्यंत आपण हे साईडला करूया आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा टाकायचा आहे त्या भांड्याला आपण सगळ्या बाजूने तेल लावून घेऊया. बघा, तर फ्रेंड आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया स्टीमरमध्ये. बघा, ठेवलंय, त्यात जाळी पण टाकायची आहे. तर फ्रेंड, 15 मिनिटं झाले याला. आता आपण बघूया.
यात आपण आता एक टीस्पून, हे बघा एक टीस्पून टाकलाय. टीस्पून म्हणजे आपण चहा ज्या मापाने मोजतो तो एक टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतलाय ते टाकायचं आहे. हे माप आपलं सगळं परफेक्ट आहे त्यामुळे ह्या मापाने तुम्ही हा ढोकळा बनवा म्हणजे आपला व्यवस्थित होईल. आणि थोडं पाणी टाकायचं आहे कारण की आपला सोडा ॲक्टिव्ह होऊन जाईल, त्यावरच पाणी टाकायचं आहे. आपला सोडा ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि आता याला फिटून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याच्या साह्याने पण फिटू शकता पण मी हाताचा वापर करते. हाताने हा फास्ट फेटला जातो आणि खूप छान होतो. बघा 2 मिनिटं फिटून घ्यायचं आहे. बघा फ्रेंड किती छान फेटला जातो. बघा हातानेच फिटायचा म्हणजे हाताने छान फिटला जातो. सगळा मिक्स झालाय बघा. आणि बेकिंग सोडा फिटल्याबरोबर लगेचच भांड्यात ओतायचं आहे आपल्याला, ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलंय. टाकून द्यायचंय. थोडाही वेळ न लावता लगेच आपण भांड्यात ओतून द्यायचं हे मिश्रण. आणि छान आता थोडं टॅप करून घ्यायचंय आणि लगेचच आपल्याला गरम करायला ठेवून द्यायचंय. तर फ्रेंड बघा लगेचच आपण ह्या स्टीमरचं पाणी गरम झालंय, लगेच आपण ह्या स्टीमरमध्ये हे भांडं ठेवून देऊया आणि आपण हे 20 मिनिटं हाय फ्लेमवरच म्हणजे लो टू हाय फ्लेमवरच आपण हे ठेवायचं आहे. 20 मिनिटं ठेवायचं आहे, मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही आहे कारण त्याने आपली वाफ निघून जाते. तर हे आपण आता 20 मिनिटं होऊ देऊया. तर फ्रेंड झाले आपले 20 मिनिटं, बघूया आपण उघडू करून. मध्ये याला मी उघडलं नव्हतं, गॅस पण कमी केलाय. बघा आपला ढोकळा झालाय का आपण बघूया. त्यात आपण चाकू टाकून बघूया. हे बघा निफच्या साह्याने तो बघा क्लीन येतोय म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे झालाय. बघा हा आपण आता थंड होऊ देऊया, बाजूला काढून थंड होऊ देऊया. तर फ्रेंड आपला ढोकळा थंड होईपर्यंत आपण एका पॅनमध्ये गरम करायला ठेवलंय मी 2 चमचे तेल टाकूया. अर्धा चमचा मोहरी टाकूया. मोहरी टाकल्यानंतर 4-5 मिरचीचे तुकडे टाकूया. कढीपत्त्याचे पानं पण टाकूया. त्यात 2 चमचे साखर टाकूया. साखर तुम्हाला जास्त गोड पाणी नको हवं असेल तर तुम्ही 1 चमचा पण टाकू शकता. मी 2 चमचे टाकते आणि 1 ते 2 मिनिटं उकळू देऊया. छान एवढा फ्रेंड 1 ते 2 मिनिटं उकळून झालंय. आता आपण हे आता बाजूला ठेवूया, गॅस बंद करून बाजूला ठेवूया. बघा फ्रेंड आपला ढोकळा थंड पण झालाय, थोडा थंड झालाय, त्याच्या कडा पण मोकळा झालाय. बघा आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेट अशी झाकायची आहे आणि त्याला असं करून घ्यायचं आहे. झालाय आपला ढोकळा तयार. छान
तर आपण याला कोणत्याही आकारात कट करू शकतो. तुम्हाला ट्रायंगल कट करायचं ट्रायंगल कट करा, स्क्वेअर कट करायचं स्क्वेअर कट करा. बघा मी तुम्हाला साईडचे कडे कापून दाखवते. किती छान झालंय बघा, सॉफ्ट पण झालंय आणि जाळीदार पण झालंय. स्पॉन्जी पण झालंय छान. याचे पीसेसमध्ये कट करून घेऊया. हे बघा फ्रेंड, कट करून घेतले मी, स्क्वेअर कट करून घेतले, साईडच्या कडा कापून घेतल्या. ते आपण चटणीमध्ये यूज करणार आहोत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला अशा प्लेटमध्ये काढायचं आहे की त्यात आपल्याला वरून पाणी टाकल्यावर मुरेल त्यात. हे बघा बघा फ्रेंड, एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता यावर आपण हे आपण तडक्याचं पाणी बनवलं होतं हे बघा, हे पाणी त्यावर टाकायचं आहे. छान बघा कशा पद्धतीने मी टाकते. बघा फ्रेंड, सगळं पाणी टाकून घेतले आपण, तडक्याचं पाणी टाकून घेतले. आता ही 10 मिनिटं आपण असंच सोडून देऊया. तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्याची चटणी तयार करून घेऊया. तर फ्रेंड, आपण आता ढोकळ्याची चटणी बनवून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला फ्रेश धनिया घ्यायचा आहे, हे बघा, थोडं कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि हे बघा 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे घ्यायचे, 1 इंच अद्रकाचा तुकडा घ्यायचा आहे आणि 1 टीस्पून लिंबूचा रस घ्यायचा आहे. बघा 1 टीस्पून लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि त्यात आपले जे साईडचे ढोकळ्याचे पीसेस कट केले होते ना ते आपण त्यात टाकायचे, म्हणजे आपली चटणी खूप स्वादिष्ट बनते. बघा ते पीस करून टाकायचे आणि वरून 1/2 चमचा पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड, बघा झाली आपली ग्रीन चटणी तयार. ढोकळ्याची चटणी खूप स्वादिष्ट लागते. झाले आपले ढोकळे तयार. आपण आता प्लेट सजवूया. यावर आपण आता थोडी कोथिंबीर टाकूया फ्रेश. आपण याला कोथिंबीरने सजवूया आणि थोडी बारीक शेव टाकायची. असेल तर बारीक शेव टाका, नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस पण टाकू शकता. त्यासोबत ग्रीन चटणी सर्व करा. तर फ्रेंड, झाले आपले ढोकळे तयार, मऊ आणि जाळीदार ढोकळे तयार झालेत आपले. तर फ्रेंड, माझ्या अचूक मापाप्रमाणे आणि काही ट्रिक्स वापरून ही रेसिपी नक्की बनवा, ही सर्वांना आवडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.